पन्नास गुण असतात आणि त्यामध्ये चार गुणांसाठी आपला भाषा सामान्य ज्ञान म्हणजे साहित्यिक त्यांची टोपण नावे आणि त्यांचे गाजलेले पुस्तकं या विषयावर दोन प्रश्न विचारले जातात त्याला चार गुण असतात पहा आणि त्यासाठी पेपरमध्ये 8% भारांश दिलेला आहे. आता हे चार गुण मिळवण्यासाठी जर तुम्ही थोडा लक्षपूर्वक अभ्यास केला तर तुम्हाला ते मार्क सहज मिळू शकतील. आता का आपली मराठी भाषा विविध अलंकाराने सजलेली आहे. मराठी भाषेमध्ये मराठी भाषा हे अगाध अगाध ज्ञानाचं भांडार आहे आणि हे भांडार आपल्या पुढच्या पिढ्यांकडं म्हणजे मागच्या पिढ्यांनी पुढच्या पिढ्यांकडं नेण्यासाठी या संपूर्ण ज्ञानाचा एक अमूल्य असा ठेवा लिखित स्वरूपात ठेवा तयार करून ठेवलेला आहे आणि हा ठेवा म्हणजे मराठी साहित्य मग कथा कादंबऱ्या नाटक त्यानंतर काव्ये महाकाव्ये आणि गाजलेली पुस्तकं यांच्या स्वरूपात तो ठेवा ठेवलेला आहे आणि त्याचाच अभ्यास आपल्याला आज भाषेचे सामान्य ज्ञान यामध्ये दिलेला आहे. तसं पाहिलं तर खर तर हा घटक म्हणजे वाचन चिंतन मनन आणि पाठांतर याच्यावरच जास्त अवलंबून आहे. परंतु आपल्याला काय होतं खूप लांबलचक शब्द नावं पाठ करायला कंटाळा येतो. मग तेच जर लांबलचक नावं आपण शॉर्ट बनवले त्याचे शॉर्ट फॉर्म बनवले किंवा त्यासाठी काहीतरी ट्रिक्स वापरली तर ते आपल्याला सोपं जातं. म्हणून असे शॉर्ट फॉर्म बनवण्यासाठी किंवा त्याचे ट्रिक्स वापरण्यासाठी जसं की आपण घरामध्ये पहा आपल्या घरामध्ये रेफ्रिजरेटर असतो आपण त्याला रेफ्रिजरेटर नाही बोलत आपण त्याला फ्रीजच म्हणतो किंवा टेलिव्हिजन असं न म्हणता आपण त्याचा शॉर्ट फॉर्म टीव्ही वापरतो किंवा याच्यापेक्षा सोपं उदाहरण म्हणजे आपण मुख्य दिशा उपदिशा सांगताना त्यांची पूर्ण नावं सांगण्याऐवजी आपण आदन बाबा हुईबू असे अक्षर वापरून त्या दिशा सांगतो किंवा इंद्रधनुष्याचे रंग सांगताना आपण त्याचं पूर्ण नाव न सांगता तानापी हिनी पाजा म्हणजे शॉर्ट फॉर्म केला तर तो आपल्या पटकन लक्षात राहतो आणि आपण ते सहज लक्षात ठेवू शकतो कधी आपल्याला ते आठवतो. मग अशाच पद्धतीने हा मराठीचा साहित्यिकांचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा मी आज काही सोप्या छोट्या ट्रिक्स बनवलेल्या आहेत त्या आपण पाहूया. तर पहा इथं आपले काही कवी साहित्यिक आणि त्यांची टोपण नावं दिलेली आहेत का. आपले पहिले साहित्यिक आहे माधव त्र्यंबक पटवर्धन आणि त्यांचं टोपण नाव आहे माधव जुलियन. तर आता इथे पहा माधव त्र्यंबक पटवर्धन यांना टोपण नाव माधव जुलियन दिलेलं आहे. आता हे माधव तर पहिलं त्यांचं सुरुवातीचं नाव आहेच आहे मग पुढे जुलियन का आलं तर त्याचा इतिहास असा आहे. पहा एक इंग्लिश लेखक ज्यांचं नाव आहे मेरी कोरिस यांची एक गाजलेली कादंबरी आहे गॉड्स गुडमॅन नावाची आणि त्या कादंबरीमध्ये जुलियन एड्रिल नावाचं एक पात्र आहे आणि हे पुस्तक जेव्हा माधव त्र्यंबक पटवर्धन यांनी वाचलं तेव्हा त्या जुलियन नावाच्या कॅरेक्टरने ते इतके प्रभावित झाले की त्यांनी स्वतःच नावच माधव जुलियन बनवलं आणि तेव्हापासून पुढे ते माधव जुलियन या नावाने लेखन करू लागले. तर आता याच्यामध्ये तुम्ही लक्षात ठेवाल काय करायचं पहा माधव त्र्यंबक पटवर्धन या नावाचा पहिला माधव आणि माधव जुलियन मध्ये पहिला माधव माधवला माधव हे तुम्ही लक्षात ठेवली ना प्लीज. तर कधी माधव त्र्यंबक पटवर्धन नाव आले की तुमच्या लगेच पुढे माधव जुलियन हे नाव लक्षात येईल आणि हे एक लक्षात ठेवा इथं माधव आहे त्याला काना वगैरे नाहीये कारण अशा नाव असं काण्याचं एक नाव पुढे येणार आहे म्हणून माधवला माधव हे लक्षात ठेवायचं. त्यानंतरचे आपले पुढचे साहित्यिक आहेत गोपाळ हरी देशमुख की ज्यांचं टोपण नाव आहे लोकहितवादी. माता यांना लोकहितवादी हे नाव का पडलं तर पारतंत्र्याच्या काळामध्ये लोकांमध्ये स्वातंत्र्याविषयी जनजागृती निर्माण करण्यासाठी वेगवेगळे लेख वृत्तपत्रे साप्ताहिक लिहिली जायची. तर प्रभाकर नावाचं एक साप्ताहिक होतं आणि त्या साप्ताहिकामध्ये गोपाळ हरी देशमुख हे लोकांच्या मध्ये जागृती निर्माण करण्याचे लोकांच्या हिताचं लेखन करत होते. त्यांनी पहा सुरुवातीच्या 2 वर्षांमध्ये 108 लेख लिहिले ज्यामध्ये लोकांचं हित म्हणजे लोकांचं कल्याण होतं असे लेख लोकांना खूप आवडायचे आणि म्हणून तेव्हापासून त्यांना लोकहितवादी असं म्हणू लागले. तर याची ट्रिक्स काय लक्षात ठेवायची पहा गोपाळ हरी देशमुख यांचा हरी शब्द लक्षात ठेवायचा आणि इकडे लोकहितवादी यांचा हरी ही कला ही हे लक्षात ठेवलं तर आपण सहज गोपाळ हरी देशमुख यांचे टोपण नाव लोकहितवादी हे लक्षात ठेवू शकतो. त्यानंतर पुढचे साहित्यिक आहेत का कृष्णशास्त्री चिपळूणकर आणि त्यांना टोपण नाव आहे मराठीचे जॉन्सन.
तर या नावाकडे जर आपण बारकाईने पाहिलं तर कृष्णशास्त्री हे त्यांचं नाव आणि चिपळूणकर हे त्यांचं आडनाव. तर या चिपळूणकर आडनावामध्ये एका गावाचं नाव लंबलेले बा पावर येते का लक्षात कोणतं गाव आहे त्या चिपळूणकर मध्ये. तर सर्व लक्षात येण्यासारखं नाव आहे पहा चिपळूण. चिपळूण हे एका गावाचं नाव आणि पुढे मराठीचे जॉन्सन याच्यामधला जॉब म्हणजे याच्यापासून आपण एक ब्रिज बनवू. चिपळूण पुढे आपण नाम घेऊ त्याला आणि जा चिपळूणला जा म्हणजे कृष्णशास्त्री चिपळूणकर. जा म्हणजे जॉन्सन आणि चिपळूण म्हणजे चिपळूणकर. कृष्णशास्त्री चिपळूणकर मराठीचे जॉन्सन हे लक्षात ठेवण्यासाठी आपण चिपळूणला जा ही ब्रिज लक्षात ठेवायची. त्यानंतर पुढचे साहित्यिक आहेत बा त्र्यंबक बापूजी ठोंबरे आणि त्यांचं टोपण नाव आहे बालकवी. आता यांना बालकवी का म्हणतात तर पाचळगाव या ठिकाणी एकदा कवी संमेलन भरलं होतं आणि या कवी संमेलनासाठी खूप मोठे मोठे कवी आलेले होते. त्याच्यामध्ये त्यांनी आपल्या कवितांचं गायन करायचं होतं. तर त्या कवी संमेलनाला हे त्र्यंबक बापूजी ठोंबरे सुद्धा गेले होते आणि त्यावेळेस त्यांचं वय होतं अवघं 17 वर्ष. या 17 वर्षाच्या वयामध्ये त्यांनी खूप छान अशा कविता तयार केल्या आणि त्या संमेलनामध्ये त्याचं वाचन केलं. तर त्यावेळेच्या त्या संमेलनाचे अध्यक्ष होते कान्होबा कीर्तिकर. की त्यांनी पाहिलं इतक्या मोठ्या मोठ्या दिग्गज कविताकारांसमोर हा छोटा मुलगा किती छान कविता करतोय कविता वाचन करतोय म्हणून त्यांनी ते त्यांना बालकवी या नावानेच ओळखू लागले आणि पुढे लोकमान्य टिळकांनी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं बालकवी असं नामकरण केलं. तेव्हापासून त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांचं टोपण नाव बालकवी हे झालं. त्यानंतरचे आपले साहित्यिक आहे पुढे नाग रो महानोर. आता हे नाव जर पाहिलं तर याच्यामध्ये महानोर हे त्यांचं आडनाव आहे आणि त्यांच्यासाठी टोपण नाव आहे रानकवी. आता तुम्हाला काय करायचंय हे नाव सगळे लक्षात ठेवायचे. तुम्हाला जेव्हा प्रश्न विचारला जाईल की खालीलपैकी रानकवी कोणत्या साहित्यिकास म्हणतात मग त्यावेळेस तुमच्या हे नाव लक्षात आलं पाहिजे नाग रो महानोर. मग हे लक्षात येण्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल बरं काय करता येईल तर पहा आपल्याला असं करता येईल त्या महानोर आडनावामधला शेवटचा नोर घेतला आपण. मग आता ह्या नोर शब्दाला यमन जुळणारा शब्द आपण थोडा विचार करू काय येऊ शकतो बरं सोपा. नोर शब्दाला यमन जुळणारा तर तो येईल मोर. नोर आणि मोर पहिलीपासून आपल्याला मोर शब्द खूप आवडतो मग नोरला मोर. आपण पुढे विचार करू मोर कुठे राहतो राणा. मग पहा नाद हो महानोर नोरचा मोर मोर राहतो राणा म्हणून नाद हो महानोर हे रानकवी. रान हा शब्द लक्षात ठेवला की तुमच्या लगेच रानकवी हे लक्षात येईल. त्यानंतरचे साहित्यिक आहेत पहा केशव सुत आणि त्यांना म्हणतात आधुनिक मराठी काव्याचे जनक. हे लक्षात ठेवण्यासाठी पहा आपल्याला काय करावं लागेल केशव सुत मधला फक्त के घे आणि आधुनिक मराठी काव्याचे जनक याच्यासाठी काय करायचं फक्त केशव सुत मधला के आणि मराठी काव्याचे जनक त्याच्यामधला का घ्यायचं के का. ही एक छोटीशी युक्ती तुम्ही लक्षात ठेवायची पहा के का म्हणजे काय के म्हणजे केशव सुत आणि का म्हणजे आधुनिक मराठी काव्याचे जनक. हे लक्षात ठेवलं तर तुमच्या म्हणजे हे लक्षात राहू शकतं के का म्हटलं की लगेच के म्हणजे केशव सुत आणि आधुनिक मराठी काव्याचे जनक. त्यानंतरचे साहित्यिक आहेत पहा दादोबा पांडुरंग तर्खडकर. तर हे नाव वाचताना पहा दादोबा पांडुरंग तर्खडकर आणि त्यांचं टोपण नाव आहे मराठी भाषेचे पाणी. मग याच्यामध्ये आपण जर विचार केला तर मला हा शब्द जरा जास्त ओळखीचा वाटतो. तुम्हाला वाटतो का पहा बरं पांडुरंग कारण आपण बरेच जण पांडुरंग हा शब्द बऱ्याच वेळा ऐकतो कधी जर आपल्याकडून फार म्हणजे खूप तिंड्या जातात त्यावेळेस पांडुरंग पांडुरंग हा शब्द आपण ऐकतो. मग आता पांडुरंग इकडे शब्द आलेला आहे त्यासाठी तिकडे पहा काय आलेलं आहे साठी पंढरपूरला जातात. मग पंढरपूरला गेल्यानंतर आधी काय करतात चंद्रभागेमध्ये स्नान करतात. मग स्नान करायचं म्हटलं त्यासाठी काय पाहिजे तर पाणी पाहिजे. मग पहा पांडुरंगाची पंढरी पंढरीला गेलं की चंद्रभागेमध्ये स्नान आणि स्नान करण्यासाठी आवश्यक आहे ते पाणी. मग पांडुरंग पाणी हे जर लक्षात येतं पांडुरंग म्हटलं की पाणी हे लक्षात ठेवायचं. त्याच्यावरून दादोबा पांडुरंग तर्खडकर म्हणजे मराठी भाषेचे पायनी हे तुमच्या लक्षात राहील.
त्यानंतर आहे वीवा शिरवाडकर आणि त्यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज. तर याच्यामध्ये पहा कुसुमाग्रज शब्दामध्ये कुसुम आणि अग्रज हे दोन शब्द आहेत जो मिळून कुसुमाग्रज झालेला आहे. तर कुसुम म्हणजे काय? फुल किंवा एखाद्या मुलीचं नाव. तर या ठिकाणी कुसुम हे एका मुलीचंच नाव आहे की जी मुलगी या वीवा शिरवाडकर यांची बहीण आहे आणि त्या बहिणीच्या आधीचा अग्रज, अग्रज म्हणजे सर्वात आधीचा मोठा, कुसुम ही त्यांची छोटी बहीण आहे आणि कुसुमच्या आधीचा म्हणून अग्रज असं त्यांनी स्वतःसाठीच हे टोपण नाव बनवलं की मी कुसुमचा अग्रज आहे म्हणून माझं नाव कुसुमाग्रज आणि म्हणून बी वा शिरवाडकर यांचं टोपण नाव आहे कुसुमाग्रज. हे लक्षात ठेवायला कुसुमचा अग्रज हे लक्षात ठेवायला सोपं जाईल. त्यानंतर आहे प्रल्हाद केशव अत्रे त्यांचं टोपण नाव आहे केशव कुमार. तर आता पहा कुमार म्हणजे मुलगा, कुमार म्हणजे मुलगा. केशव कुमार म्हणजे केशवचा मुलगा. कोण आहे केशवचा मुलगा? हा प्रल्हाद. प्रल्हाद केशव अत्रे म्हणजे केशवचा मुलगा प्रल्हाद. मग आपण हे लक्षात ठेवायचं केशवचा मुलगा प्रल्हाद आहे ना, मुलासाठी समानार्थ शब्द आहे कुमार म्हणून प्रल्हाद केशव अत्रे यांचं टोपण नाव आहे केशव कुमार. त्यानंतर आहेत पहा विष्णू शास्त्री चिपळूणकर आणि त्यांचं टोपण नाव आहे मराठी भाषेचे शिवाजी. मग आता याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल परत? कारण याच्या आधीवरती एक चिपळूणकर नाव आलेलं आहे आणि ते चिपळूणगाव तुम्ही त्या मूर्तीमध्ये घेतलेलं आहे. मग आता इथं काही ते घेऊन चालणार नाही, मग काय करावं लागल? तर विष्णू शास्त्री चिपळूणकर याच्यामध्ये विष्णू एक नाव आहे. तर आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये ब्रह्मा विष्णू महेश हे आपले आराध्य दैवत आहे. ब्रह्मा विष्णू महेश हे आपले आराध्य दैवत आहे, त्याच्यामध्ये विष्णू आलं. आणि इकडे पुढे काय आलेलं पहा मराठी भाषेचे शिवाजी म्हणजे शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. शिवाजी महाराज हे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत. मग इकडं पहा आपल्या भारतीय संस्कृतीचे आराध्य दैवत विष्णू आणि इकडे आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी. मग लक्षात ठेवणे किती सोपं होईल? विष्णू शास्त्रीची पुळणकर नाव आलं की आपल्या लगेच लक्षात आलं पाहिजे शिवाजी म्हणजे मराठी भाषेचे शिवाजी. विष्णू शिवाजी हे नाव जर लक्षात ठेवली हे भारतीय संस्कृतीचे आराध्य आणि हे महाराष्ट्राचे आराध्य म्हणून विष्णू शास्त्रीची पुळणकर यांचं टोपण नाव लक्षात ठेवण्यासाठी मराठी भाषेचे शिवाजी. विष्णू आराध्य दैवत आणि शिवाजी महाराज हे पण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असं लक्षात ठेवायचं. त्यानंतर जे साहित्यिक आहेत पहा दिनकर गंगाधर केळकर. तर त्यांचं दिनकर गंगाधर केळकर यांचं टोपण नाव आहे पहा अज्ञातवासी. आहे माणिक शंकर गोडघाटे आणि त्यांचं टोपण नाव आहे ग्रेस. मग हे कसं लक्षात ठेवायचं? तर तुम्हाला माहितीये का, तुम्हाला एक छोटीशी गोष्ट माहिती असेल लहानपणी आयुर्वेदिक कोल्ह्याला द्राक्षे आंबट. आता खरोखर ते द्राक्ष आंबट होते का? तर नव्हते ते द्राक्ष आंबट, त्या द्राक्षे गोडच होते परंतु त्या कोल्ह्याला ते मिळवता आले नाही, त्याला ते मिळाले नाही म्हणून तो शेवटी कांटावर काय म्हणला जाऊ दे मला नकोच ते द्राक्षे ते खूप आंबट आहे. पण द्राक्षे आंबट नसतात ते गोडच असतात. मग आता याला आपण काय ट्रिक्स वापरू बरं? तर माणिक शंकर गोड घाटे याच्यामधला गोड हा शब्द घ्यायचा फक्त आणि इकडं ग्रेस. तर द्राक्षे कसे होते? गोड. मग द्राक्षाला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणतो? ग्रेप्स. त्याच्यावरून आपण ग्रेस नाव लक्षात ठेवायचं गोड ग्रेप्स, त्याच्यावरून गोड घाटे म्हणजे ग्रेस. ही कृती तुमच्या लक्षात राहील. द्राक्षे कसे होते? गोडच होते, ते आंबट नव्हते पण त्या कोल्ह्याला मिळालेले नाही म्हणून तो त्याला आंबट म्हटला. द्राक्षे गोडच असतात. गोड काय असतात? तर ग्रेप्स असतात. ग्रेप्स वरून ग्रेस हे नाव लक्षात ठेवायचं. तुम्हाला प्रश्न आला ना तरी माणिक शंकर गोड घाटे यात गोड घाटे शब्द दिसला की तुमच्या लगेच डोक्यात असं क्लिक झालं पाहिजे की अरे गोड आहे. गोड काय असतात? ग्रेप्स. ग्रेप्स म्हणजेच ग्रेस. त्यानंतर जे साहित्यिक आहे पहा मोरोपंत रामचंद्र पराडकर. हे तर खूप सोपं आहे का लक्षात ठेवायला. त्यांचं जे नाव आहे ना सुरुवातीचं मोरोपंत स्वतःचं नाव तेच त्यांचं टोपण नाव आहे का?
ओरो कोणतं हे स्वतःचं नाव आहे तेच त्यांचं टोपण नाव आहे त्याच्यामध्ये लक्षात ठेवायला एकदम सोपं आहे मोरो पंत रामचंद्र पाल त्यांचं टोपण नाव आहे मोरो पंत त्यानंतरचे साहित्यिक आहेत आपले दत्तात्रय कोंडोघाट तर यांचं टोपण नाव आहे दत्त त्यांच्या नावामध्येच ते टोपण नाव आलेले पहा दत्तात्रय याचा शॉर्ट फॉर्म आपण दत्त म्हणतो दत्तात्रय याच्यामध्ये दत्त नाव आलेलं आहे आणि तेच त्यांचं टोपण नाव आहे दत्तात्रय कोंडोघाट त्यांचं टोपण नाव आहे दत्त त्यानंतर आहेत नारायण मुरलीधर गुप्ते आणि त्यांचं टोपण नाव आहे बी अक्षरी नाव याची वृत्ती लक्षात ठेवण्यासाठी आपल्याला काय करावं लागल बी म्हणजे सीड होतो आपण थोडक्यात बी म्हणजे एखादं झाड लावण्यासाठी आपण जी बी लावतो ती जी बी जेव्हा आपण जमिनीमध्ये लावतो तेव्हा तिला अंकुर येऊन त्याच्यापासून झाड तयार होतं मग आपण परत जर तिथं बी शोधायला गेलो तर ती आपल्याला सापडतच नाही कारण ती गुप्त झालेली असते ती तिथं राहतच नाही तिचं झाड तयार झालेलं असतं म्हणजेच बी काय होते गुप्त होते यावरून आपण लक्षात ठेवायचं नारायण मुरलीधर गुप्ते गुप्ते यांचं टोपण नाव आहे बी त्यानंतरचे साहित्यिक आहेत बा आत्माराम रावजी देशपांडे आणि त्यांचं टोपण नाव आहे अनिल या ठिकाणी आपल्याला फक्त आ अ एवढं लक्षात ठेवलं तरी सहज तुमच्या लक्षात येईल पा आत्माराम रावजी देशपांडे आणि त्यांना म्हणतात अनिल आ अ पुढचे साहित्यिक आहे पा कृष्णाजी केशव दामले आणि त्यांचं टोपण नाव आहे केशव सुत आता इथे पा सुत या सुत शब्दाचा समानार्थी शब्द आहे मुलगा मगाशी कुमार पण नाव आलं होतं ना तो पण त्याचा समानार्थी शब्द आहे तर हा सुत म्हणजे मुलगा आणि ज्यावेळेस हा सला दुसरा उतार असेल त्यावेळेस ते सुत म्हणजे धागा होतो हे लक्षात ठेवायचं नेहमी सला जेव्हा पहिला उतार असेल त्या सुतचा अर्थ मुलगा असा होतो आता केशव सुत म्हणजे काय केशवचा मुलगा कोण आहे केशवचा मुलगा तर केशवचा मुलगा आहे कृष्णाजी मग कृष्णाजी केशव दामले यांचं टोपण नाव आहे केशव सुत आणि असंच मग अशी एक नाव आलं बाबर आठवतंय का गेले विसरून आठवतंय का ते नाव होतं का केशव कुमार केशवाचा कुमार ते कोण होत प्रल्हाद केशव अत्रे आणि केशव सुत म्हटल्यानंतर ते दामले लक्षात राहिलं पाहिजे कारण केशवाचा मुलगा कृष्णाजी कृष्णाजी केशव दामले म्हणजेच केशव सुत त्यानंतर पुढचे साहित्यिक आहेत का दासोपंत दिगंबर देशपांडे तर यांचं मग अशाच्या मोरोपंतासारखंच आहे पहा त्यांचं स्वतःचं नाव सुरुवातीचं दासोपंत आणि तेच त्यांचं टोपण नाव हे लक्षात ठेवायला सोपं दासोपंत म्हटलं की दासोपंत दिगंबर देशपांडे त्यानंतरचे साहित्यिक आहेत सावित्रीबाई फुले आणि त्यांचं टोपण नाव आहे आधुनिक मराठी कवितेची जननी आधुनिक मराठी कवितेची जननी तर सावित्रीबाई फुले आता तुम्हाला सांगायला माहिती सावित्रीबाई फुले ह्या शिक्षणाची जन्मदात्री म्हणू आपण त्यांना त्या पहिल्या शिक्षिका पहिल्या मुख्याध्यापिका असून आधुनिक मराठी कवितेच्या सुद्धा त्या पहिले जननी आहेत त्यांच्यापासून मराठी कवितेचा जन्म झाला त्यांचा काव्य फुले हा कविता संग्रह प्रसिद्ध आहे त्यांना आधुनिक मराठी कवितेची जननी असं म्हणतात त्यानंतर आहे राम गणेश गडकरी आणि त्यांचं टोपण नाव आहे गोविंदाग्रज तर आता हे लक्षात ठेवायला खूप सोपी ट्रिक्स आहे मग तुम्हाला आठवते का मी तर रेषा गेली पा बरं काही याच्यामधून आठवते काय केले मी ग ग गो माहितीये तुम्हाला ग ग गो गोविंदा हे गाणं माहितीये तुम्हाला तर याच्याकडे लक्ष ठेवायचं पहा राम गणेश गडकरी म्हणजेच गोविंदा इंग्रजी या ठिकाणी तुम्ही फक्त लक्षात ठेवायचं ग ग गो गो म्हणजे गोविंदा ग ग गो राम गणेश गडकरी गोविंदा इंग्रज त्यानंतर आहे पा संत सोयराबाई तर संत सोयराबाई या पहिली दलित संत कवी आहे
त्यांनी लिहिलेल्या कविता या दलितांवर आधारित जास्त आहेत, म्हणून त्यांना पहिली दलित संत कवी म्हणतात. त्यानंतर आहे यशवंत गिनकर पेंढारकर आणि यांचं टोपण नाव आहे महाकवी. पुढे आहे काशीनाथ हरी मोडक, त्यांचं टोपण नाव आहे माधवानुज. आता आपण आधी पाहिलं होतं माधव जुलियन, त्यावेळेसच मी सांगितलं होतं की तो फक्त माधव आहे आणि तिकडे माधवा नावाचे. तर या ठिकाणी माधवा यांचं नाव काय खरं नाव काशीनाथ हरी मोडक, त्यांचं नाव काशीनाथ आहे परंतु त्यांनी स्वतःला माधवानुज हे टोपण नाव घेतलं. काय घेतलं असं ते माधवानुज, तर त्यांच्या मोठ्या भावाचं नाव माधव आहे आणि हा छोटा भाऊ आहे माधवचा अनुज आहे, अनुज म्हणजे छोटा भाऊ, माधवचा हा अनुज छोटा भाऊ असल्यामुळे त्यांनी स्वतःला माधवानुज हे नाव घेतलं. त्यानंतरचे साहित्यिक आहे का दगडू मारुती पवार, त्यांचं टोपण नाव आहे दया पवार. आणि त्यांना अजून एक टोपण नाव आहे का दया पवारला जागल्या, हे त्यांचं टोपण नाव आहे. त्यानंतरचे पहा आता आपण पुढे पाहणार आहोत काव्यग्रंथ व त्यांचे कवी. तर आता तुम्ही साहित्यिक आणि त्यांचे टोपण नाव लक्षात ठेवण्यासाठी ज्या आपण सोप्या आणि छोट्या ट्रिक सांगितल्या त्या लक्षात ठेवायच्या. त्यानंतर आता आपण पाहू काव्यग्रंथ आणि त्यांचे कवी. तर आपला पहिला काव्यग्रंथ आहे भावार्थ दीपिका म्हणजेच ज्ञानेश्वरी. तर या ज्ञानेश्वरीचे लेखक आहेत संत ज्ञानेश्वर. आता भावार्थ दीपिका याला भावार्थ का म्हटलं, तर या ज्ञानेश्वरी ही संस्कृत मध्ये लिहिलेली होती का आणि तिचा मराठी अर्थ ओव्यांचा मराठी अर्थ या ज्ञानेश्वरीमध्ये लिहिलेला आहे म्हणून त्याला नाव भावार्थ अर्थासहित लिहिलेली ज्ञानेश्वरी म्हणून ती भावार्थ दीपिका आणि त्याचे लेखक आहेत संत ज्ञानेश्वर. पुढचे आपले साहित्यिक आहेत पहा संत तुकाराम. संत तुकारामांचा काव्यग्रंथ आहे अभंग गाथा. आपण पाहतो मोठमोठे कीर्तनकार त्यांचे कीर्तन करताना संत तुकारामांचे अभंग निवडतात आणि त्या अभंगावर कीर्तन करतात. तर अशा तुकारामांच्या अभंगांचा संग्रह ज्या ग्रंथामध्ये आहे त्याचं नाव आहे अभंग गाथा. त्यानंतर पुढचं साहित्य आहे पहा काव्यग्रंथ भावार्थ रामायण आणि त्याचे लेखक आहेत पहा संत एकनाथ. तर या संत एकनाथांनी रामायणाचा पूर्ण अर्थ या भावार्थ रामायण पुस्तकामध्ये लिहिलेला आहे आणि म्हणून त्याला भावार्थ रामायण हे नाव पडलेलं आहे. त्यानंतर आहे गीत रामायण. आता इथं पाहिजे भावार्थ रामायण आले आणि लगेच गीत रामायण आले, तर इथं रामायण हे पूर्ण गीतातून सादर केलेलं आहे आणि ते सादर केलंय गदिमा म्हणजे गदी माडगुळकर यांनी सादर केलेलं आहे. त्यानंतरचा काव्यग्रंथ आहे पहा यथार्थ दीपिका. आता इथं आलं भावार्थ दीपिका आणि इथं आलं यथार्थ दीपिका. इथं भावार्थ म्हणजे ज्ञानेश्वरीचा मराठीतून सांगितलेला अर्थ आणि यथार्थ दीपिका यथार्थ म्हणजे वस्तुस्थिती म्हणजे खरी परिस्थिती. तर इथं ज्ञानेश्वरीमध्ये जे वर्णन केलेलं आहे ते खरोखर आपल्याला आज लागू होतंय. ते सगळं प्रत्येकाला वाटतं की अरे हे तर माझ्यासोबत पण असंच होतंय किंवा हे तर मला तर हे माहितीये म्हणून त्या ठिकाणी पूर्ण त्याची सत्य परिस्थितीचं वर्णन केलेलं आहे म्हणून त्याला यथार्थ दीपिका म्हणतात आणि त्याचे लेखक आहे वामन पंडित. त्यानंतरचं पुस्तक आहे पहा नल दमयंती स्वयंवराख्यान म्हणजे नल राजा आणि दमयंती यांच्या स्वयंवरावर जे आख्यान लिहिलं गेलं ते लिहिलं रघुनाथ पंडित यांनी आणि ते पुस्तक नल दमयंती स्वयंवराख्यान या नावाने प्रसिद्ध झालं. त्यानंतरचा काव्यग्रंथ आहे पहा ज्वाला आणि फुले. तर याचे लेखक आहे बाबा आंबे. आता यानंतर आपण पाहणार आहोत काही नाटके आणि त्यांचे नाटककार. तर पहिलं नाटक आहे नटसम्राट. नटसम्राट या नाटकाचे लेखक आहे बी वा शिरवाडकर. तर या नटसम्राट नाटकामध्ये पहा डॉक्टर श्रीराम लागू यांनी प्रमुख भूमिका केलेली खूप गाजलेलं हे नाटक आहे पहा नटसम्राट. त्याचे लेखक आहे बी वा शिरवाडकर. त्यानंतरचं नाटक आहे सौभद्र ज्याचे लेखक आहेत बळवंत पांडुरंग किर्लोस्कर. नंतर गाजलेले नाटक आहे पहा शारदा आणि त्याचे लेखक आहे गोविंद बल्लाळ देओळे. टिळक आणि आगरकर नावाचं एक नाटक
खूप प्रसिद्ध आहे आणि त्या नाटकाचं लेखन केलेलं आहे विश्राम बेडेकर. त्यानंतर खिचकवध, बहुबंदकी, मानापान, विद्याहरण या नावाची गाजलेली नाटकं जी कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर यांनी लिहिलेली आहेत. तर तुम्हाला असा प्रश्न विचारला जातो बघा, खिचकवध या नाटकाचे लेखक खालील पैकी कोण? तर तुम्हाला त्यावेळेस लक्षात राहिलं पाहिजे खिचकवध असो किंवा बहुबंदकी असो किंवा मानापान असो किंवा विद्याहरण असो या सर्वांचे लेखक आहेत कृष्णाजी प्रभाकर खाडीलकर. पुढचं नाटक आहे बा प्रेम संन्यास, पुण्य प्रभाव, एकच प्याला, भाव बंधन. तर या सर्व नाटकांचे लेखक आहेत राम गणेश गडकरी. नंतर लग्नाची बेडी, साष्टांग नमस्कार, भ्रमाचा भोपळा, घराबाहेर या सर्व नाटकांचे लेखक आहेत प्र. के. अत्रे म्हणजे केशव कुमार. तर हे नाटक आणि त्यांचे लेखक हे आपल्याला हा घटक आपल्याला पाठच करावा लागतो. हे नाव लक्षात ठेवायचे की नाटकाचं नाव काय आणि त्याचे लेखक कोण. तर त्यासाठी काय करायचं, तुम्ही हे नाटक आणि त्याचे लेखक याची यादी बनवायची आणि ती यादी अधूनमधून नेहमी वाचायची आणि लक्षात ठेवायचं जेणेकरून त्याचा सराव होईल आणि तुमच्या ते लक्षात राहील. त्यानंतर पुढे आहेत पहा काही पुस्तकं आणि त्यांचे लेखक. तर पहिलं पुस्तक आहे आपलं रामायण. रामायणाचे लेखक आहेत महर्षी वाल्मिकी. तर ह्या रामायणाविषयी एक विशेष गोष्ट मी तुम्हाला सांगते, बाकीचे जे पुस्तकं आहेत सगळे ते पुस्तक आधी घडलं आणि नंतर लिहिले, परंतु रामायणाच्या बाबतीत असं आहे की रामायण आधी लिहिलं आणि नंतर त्यानुसार त्याप्रमाणे पुढे भविष्यात घडत गेलं. म्हणजे जे भविष्यात पुढे घडणार आहे ते आधीच या वाल्मिकी ऋषींनी लिहून ठेवलेले आहे. कोण होते वाल्मिकी ऋषी? की जे जंगलामध्ये दरोडेखोर होता वाल्याकोळी नावाचा दरोडेखोर आणि पुढे ज्याला त्याच्या या वाईट कर्माचा पश्चाताप होतो, तो कठोर तपश्चर्या करतो आणि वाल्याचा वाल्मिकी होतो. असे हे वाल्मिकी महर्षी वाल्मिकी ऋषी त्यांनी या रामायणाची रचना केलेली आहे. त्यानंतर आहे महाभारत. महाभारत म्हटलं की लगेच आपल्या लक्षात येतं पांडव, नंतर कौरव, त्यांचं युद्ध, श्रीकृष्ण, अर्जुन यांचा पराक्रम. तर असं हे महाभारत व्यास मुनींनी लिहिलंय आणि व्यास मुनींचं दुसरं एक पुस्तक आहे पहा ते म्हणजे गीता. गीता म्हणजे भगवत गीता की जो आपल्या हिंदू संस्कृतीचा धर्मग्रंथ आहे आणि त्या भगवद्गीतेच्या गीतेनुसार प्रत्येक माणसाने आचरण करावं असं व्यास मुनींनी त्यामध्ये लिहून ठेवलेलं आहे. अशी व्यास मुनींची गाजलेली दोन पुस्तके म्हणजे महाभारत आणि भगवद्गीता. त्यानंतरचं पुस्तक आहे पहा मुद्रा राक्षस, ज्याचे लेखक आहे विशाख दत्त. नंतरचं गाजलेलं पुस्तक आहे बुच्छकटिक, जे ज्याचं लेखन शूद्रकाने केलेलं आहे. म्हणजे बुच्छकटिकचे लेखक आहे शूद्र. त्यानंतर आहे का श्यामची आई. किती जणांना आठवलं श्यामची आई नाव घेतल्यानंतर लगेच, तिच्या श्यामची आई पुस्तकाचं आपण परिपाठामध्ये वाचन करतो. तिच्या श्यामची आई पुस्तकातला श्याम, प्रत्येकाला वाटतं मी श्याम असावं, मी श्याम प्रमाणे वागावं. तर अशी ही श्यामच्या आई पुस्तकाचे लेखन केलेलं आहे साणेगुरुजी. त्या पुस्तकातला श्याम म्हणजे स्वतः साणेगुरुजी. तिच्या पुस्तकामध्ये एक आदर्श आई आणि सुसंस्कारित मुलगा यांचं वर्णन केलेलं आहे आणि ते अगदी सोप्या साध्या सहज गोष्टी रूपाने केलेलं आहे. ते सर्वांच्या आवडीचं पुस्तक आहे ते श्यामची आई, त्याचं लेखन केलेलं आहे साणेगुरुजी. नंतरचं पुस्तक आहे बा उज गोष्टी. तर या उज गोष्टी पुस्तकाचे लेखक आहे नाशी फडके. त्यानंतरचं पुस्तक आहे गीता रहस्य. गीता रहस्य या पुस्तकाचे लेखक आहे लोकमान्य टिळक. मंडालेच्या तुरुंगात असताना पहा स्वातंत्र्याच्या अगोदर लोकमान्य टिळकांना इंग्रजांनी मंडालेच्या तुरुंगात ठेवलेलं होतं. त्या मंडालेच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी लिहिलेला हा प्रसिद्ध ग्रंथ गीता रहस्य. त्यानंतर आहे का गीताई. गीताईचे लेखक आहेत आचार्य विनोबा भावे. नंतरचं पुस्तक आहे चक्र, ज्याचे लेखक आहेत जयवंत तळवी. तर अशा पुस्तकांचे आणि लेखकांचे नावं तुम्ही जर वारंवार वाचत राहिले तरच ते तुमच्या लक्षात राहतील
आणि ती लक्षात राहण्यासाठी तुम्ही त्याची एक यादी बनवा आणि ती नेहमी वाचा, लक्षात ठेवा. त्यानंतर मी आता परत तुम्हाला आणखी काही पुस्तकं सांगते. तर त्यातलं पहिलं पुस्तक आहे पहा, वहिनींच्या बांगड्या. वहिनींच्या बांगड्या या पुस्तकाचे लेखक आहे य गो जोशी. त्यानंतर आहे पहा पडघौली. पडघौली नावाचं गाजलेलं पुस्तक लेखक गो नी दांडेकर यांनी लिहिलेलं आहे. त्यानंतर आहे ययाती. ययाती ही खूप प्रसिद्ध आणि गाजलेली कादंबरी आहे. ज्या कादंबरीला मराठी साहित्यातला पहिला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आणि या ययातीचे लेखक आहे बी स खांडेकर. आपल्याला प्रश्न विचारला जातो मराठी साहित्याचा पहिला ज्ञानपीठ पुरस्कार खालील पैकी कोणत्या पुस्तकास मिळाला, तर आपल्याला ययाती हे नाव लक्षात राहिलं पाहिजे. त्यानंतर आहे का एरंडाचे गुणवार. याचे लेखक आहे ची वी जोशी. ची वी जोशी हे विनोदी लेखक आहेत का. त्यांचे एरंडाचे गुणवार किंवा मोठा सहावी घेऊन अशी गाजलेली पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये खूप विनोद आहे. तर असे हे विनोदी लेखक ची वी जोशी आणि त्यांचं पुस्तक आहे एरंडाचे गुणवार. त्यानंतर आहे पाच स्मृती चित्रे. ज्याच्या लेखिका आहेत लक्ष्मीबाई टिळक. आणि पुढचं पुस्तक आहे कऱ्हेचे पाणी. कऱ्हे एका नदीचं नाव आहे आणि या कऱ्हेचं पाणी नावाने पुस्तक लिहिलंय प्र के आत्रे. आचार्य आत्र्यांनी लिहिलेलं कऱ्हेचं पाणी हे पुस्तक खूप प्रसिद्ध आहे. त्यानंतर आहे का कृष्णाकाठ. कृष्णाकाठ हे यशवंतराव चव्हाण यांचं आत्मचरित्र आहे. जे यशवंतराव चव्हाण आपल्या महाराष्ट्र राज्याचे पहिले मुख्यमंत्री होते आणि त्यांनी आपलं संपूर्ण जीवनाचं कथन या पुस्तकामध्ये केलेलं आहे की ज्याचं नाव आहे कृष्णाकाठ आणि लेखक आहेत यशवंतराव चव्हाण. त्यानंतरचं पुस्तक आहे पहा बलुत. बलुत या पुस्तकाच्या लेखक आहे दया पवार. तर दया पवार या लेखकांनी त्यांनाच आपण मग अशी पहा काय नाव पाहिलं होतं टोपण नाव चागल्या आठवते का. तर या दया पवार यांनी बलुत या पुस्तकातून दलित व्यक्तींचं संपूर्ण चरित्र वर्णन केलेलं आहे आणि त्यांचं हे बलुत पुस्तक खूप गाजलेलं आहे पहा. त्याचे लेखक आहेत दया पवार. पुढचं पुस्तक आहे तराळ अंतराळ. या पुस्तकाचे लेखक आहे शंकरराव खरात. आणि त्यानंतर पुस्तक आहे का एक झाड दोन पक्षी. ज्याचे लेखक आहे विक्रम पेडेकर. यासारखे आणखी काही पुस्तक आहे का फकीराही गाजलेली कादंबरी ज्याचे लेखक आहेत अण्णा भाऊ साठे. त्यानंतर कोसला ही कादंबरी ज्याचे लेखक आहे भालचंद्र नेमाडे. असे ठराविक नावं तुम्हाला लक्षातच ठेवावे लागतील. त्यानंतरचं पुस्तक आहे पहा मृत्युंजय छावा ज्याचे लेखक आहे शिवाजी सावंत. शिवाजी सावंतांचं मृत्युंजय छावा युगंधर हे गाजलेले पुस्तक आहेत. त्यानंतरचं पुस्तक आहे तारकुला ज्याचे लेखक आहे शंकर पाटील. आणि नंतर आहे बा आपचा बाप आणि आम्ही हे डॉक्टर नरेंद्र जाधव यांचं गाजलेलं पुस्तक. डॉक्टर नरेंद्र जाधव हे आपल्या पुणे विद्यापीठाचे कुलगुरू होते आणि त्यांच्या लहानपणी पहा त्यांची परिस्थिती अत्यंत गरिबीची होती. बरेचसे भावंड होते. वडील मोलमजुरीचं काम करायचे. वडिलांना शिक्षणाचा काही गंध नव्हता परंतु आपल्या मुलांनी खूप शिकावं मोठं व्हावं ही त्यांची अगदी मनोमन तळमळीची इच्छा होती. एकदा पहा असंच हे नरेंद्र शाळेत जात असताना नरेंद्राने वडिलांना विचारलं की तुम्ही इतकं रोज कष्ट करता कशासाठी. तर आम्ही शाळेत जावं किंवा मी शाळेत जावं शिकावं म्हणून. मग मी नेमकं काय करू बरं, शिकून मी पुढे मोठा झाल्यावर काय करू. तर ते निरक्षर होते पूर्ण, त्यांना काही माहित नव्हतं. फक्त त्यांनी त्यांना सांगितलं की तू काही हो, तू एखादा अधिकारी हो, तू एखादा शिपाई हो, तू काही हो, तू कुठल्याही क्षेत्रात जा पण तुझ्या क्षेत्रात जाशील त्या क्षेत्रात मात्र टॉपला असला पाहिजे. खरोखर त्यांच्या वडिलांमध्ये शिक्षणाविषयीची जी तळमळ होती ती या नरेंद्र जाधवांनी सार्थ करून दाखवली आणि म्हणून त्यांनी आपलं चरित्र सगळं आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकामध्ये सगळं वर्णन केलेलं आहे. म्हणून आमचा बाप आणि आम्ही या पुस्तकाचे लेखक आहे डॉक्टर नरेंद्र जाधव. त्यानंतरचं पुस्तक आहे पहा स्वामी आणि श्रीमान योगी.
या दोनों ही पुस्तक खूप गाजलेले प्रसिद्ध पुस्तक आहेत आणि याचे लेखक आहे रणजित देसाई. त्यानंतर आहे का रथचक्र गारंगीचा बापू जे श्री ना पेंडसे या लेखकाने लिहिलेले आहेत. आता पुढचं पुस्तक आहे काळे पाणी माझी जन्मठेप. त्यानंतर त्यांचंच एक पुस्तक आहे का गोमंत. तर या पुस्तकाचे लेखक आहे वि दा सावरकर. त्यांनी लिहिलेले हे काळे पाणी माझी जन्मठेप सावरकरांचं तुम्हाला हे माहित असेल. आता तुम्ही आठवीचे विद्यार्थी आहात, तुम्ही ऐकलेलं असलं ते मजसी दे बरत मातृभूमीला सागरा प्राण तळपळला. हे कधी म्हटलं होतं सावरकरांनी? तर जेव्हा त्यांना तुरुंगामध्ये ठेवलेलं होतं आणि ते परत मातृभूमीच्या भेटीसाठी आसुसलेले होते. मग त्यांनी त्यावेळेस लिहिलेलं पुस्तक आहे काळे पाणी. हे वि दा सावरकरांचं प्रसिद्ध पुस्तक आहे. त्यानंतरचं पुस्तक आहे का शाकुंतल मेघदूत रघुवंश आणि त्याचे लेखक आहेत कालिदास. शाकुंतल मेघदूत ह्या पुस्तकांचे लेखक आहे कालिदास. तर आता मी तुम्हाला लेखक साहित्यिक आणि त्यांची टोपण नावे किंवा साहित्यिक आणि त्यांची गाजलेली पुस्तके याविषयी माहिती सांगितली. तर तुम्ही हे टोपण नाव लक्षात ठेवताना ट्रिक्स वापरा. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आठवीच्या मराठीच्या पुस्तकातील सर्व पाठांचे नाव, त्यांचे लेखक आणि त्या लेखकाने तो पाठ कोणत्या कथा संग्रहातून घेतलेला आहे याची एक यादी बनवा. त्याचं वाचन करा. पाठा तुमच्या पुस्तकामध्ये आलेल्या कविता, त्याचे असणारे कवी किंवा कवयित्री आणि ती कविता कोणत्या कविता संग्रहातून घेतलेली आहे आणि त्या कवीला किंवा लेखकाला कोणता पुरस्कार मिळालेला आहे याची एक यादी बनवा. कारण बऱ्याच वेळा असं होतं की आपल्या पाठ्यपुस्तकात आलेल्या या लेखक, त्यांचे कथा संग्रह, काव्य संग्रह किंवा त्यांना मिळालेले पुरस्कार याच्यावर आधारित प्रश्न येतात. त्याच्यामुळे ह्या प्रश्नाचे मार्क्स मिळविण्यासाठी तुम्ही त्यांची यादी बनवा, ते लक्षात ठेवा, तर तुमचे मार्क निश्चित तुम्हाला मिळतील. मग आता आपण पाहू सरावासाठी काही प्रश्न आहेत का आपल्याकडं, हे प्रश्न पाहू. तर प्रश्न वाचताना काही करायची नाही, नेहमी प्रश्न हा दोन वेळा वाचायचा. त्याच्यावर थोडस मनन करायचं की प्रश्नामध्ये आपल्याला नेमकं विचारलंय काय हे लक्षात आल्यानंतर आपण त्याचं उत्तर शोधायचं. तर आपला पहिला प्रश्न आहे पहा, पुढील पैकी महात्मा ज्योतिराव फुले यांची कोणती साहित्य कृती नाही? शेवटचा शब्द सगळ्यात महत्वाचा, कारण आपण जर इकडे पर्यायाकडे पाहिलं तर बरेचसे त्यांच्या साहित्य कृती आपल्याला दिसतात आणि प्रश्नात शेवटी काय विचारलंय? नाही. आणि इथं पाच जंगलिंग करणारे पर्याय आहे. कसं होते का, पहिला पर्याय आहे शेतकऱ्याचा आशू, दुसरा आहे गुलाब, तिसरा पर्याय आहे अस्पृश्यांची कैफियत आणि चौथा पर्याय आहे ब्राह्मणांचे कसब. तर तुम्ही पुस्तक आणि लेखक यांचे नाव जेव्हा वाचले तेव्हा तुमच्या हे वाचण्यात आलं असेल, शेतकऱ्याचा आशू महात्मा ज्योतिराव फुले यांनीच लिहिलेलं आहे, अस्पृश्यांची कैफियत हे पण त्यांनीच लिहिलेलं आहे, ब्राह्मणांचे कसब हे पण त्यांचंच पुस्तक आहे आणि गुलामगिरी हे पण त्यांचंच पुस्तक आहे. पण त्यावेळेस आपल्या हे लक्षात यायला पाहिजे की इथं गुलामगिरी नाही, इथं फक्त गुलाम दिलेला आहे आणि म्हणून तो पर्याय चुकीचा आहे हे आपल्या लक्षात यायला पाहिजे. म्हणून आपल्या या प्रश्नाचा पर्याय क्रमांक आहे दोन. नीट जर पाहिलं तर लगेच लक्षात येईल आणि जर तुम्ही काही काही पाहिलं तर गुलाम शब्द दिसला की आपण लगेच आपल्या लक्षात येईल की अरे गुलामगिरी नावाचं पुस्तक आहे महात्मा फुलेंचं, पण पुढं गुलामगिरी दिलेलं नाही, नुसतं गुलाम दिलेलं आहे म्हणून त्याच्याकडे लक्ष ठेवून पाहायचं. त्यानंतरचा प्रश्न आहे का, खालील पैकी कोणत्या टोपण नावाने त्या समोर दिलेल्या साहित्यिकास ओळखले जात नाही? हा प्रश्न 2017 परीक्षेमध्ये विचारला होता. परत एकदा प्रश्न वाचू आपण, खालील पैकी कोणत्या टोपण नावाने त्या समोर दिलेल्या साहित्यिकास ओळखले जात नाही? नाही शब्द महत्वाचा. नाही शब्द महत्वाचा कारण ओळखलं जात आहे का नाही जात आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं. तर इथे पहा कोणी बी नारायण विद्यार गुप्ते, तुम्हाला लगेच असं क्लिक झालं पाहिजे की आपण मग अशीच पाहिलेलं आहे
की बी जर जमिनीत लावली तर त्याचं झाड तयार होतं आणि झाड झाल्यानंतर ती बी गुप्त होते. म्हणजे आपण ट्रिक्स पाहिली होती म्हणजे बी नारायण मुली तर गुप्ते हे तर बरोबर आहे. त्यानंतर आरती प्रभू यांचं नाव शक्तामंत्र खालोखाल हेच आहे. त्यानंतर प्राण कवी नादो महानो नोर मोर राण म्हणजे हे पण बरोबर आहे. मग राहिला कोणता तिसरा पर्याय तर माधवानी म्हणजे माधव त्र्यंबक पटवर्धन थोड्या वेळा आपल्याला वाटेल हेच बरोबर आहे. पण मी तुम्हाला मागाशी सांगितलं होतं की त्या ठिकाणी पहा माधवानू जे जर नुसतं माधव असतं तर माधव त्र्यंबक पटवर्धन आलं असतं. पण इथं माधवानू माधवचा अणुज आहे म्हणून हा पर्याय तुमचा आहे आणि आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे पहा महादेवी वर्मा यांना त्यांच्या कोणत्या साहित्य कृतीला 1983 साली भारतीय पुरस्कार मिळाला आहे. महादेवी वर्मा यांना त्यांच्या कोणत्या साहित्य कृतीला 1983 साली भारतीय ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला आहे. हा प्रश्न 2018 परीक्षेला विचारलेला आहे. तर महादेवी वर्मा यांची साहित्य कृती यामध्ये विहार यामा रश्मी दीपशिखा कोणती असेल. तर आपण जर लेखक आणि त्यांची पुस्तकं हे काळजीपूर्वक वाचलेलं असेल तर आपल्या निश्चित लक्षात येईल की यामा त्यांची साहित्य कृती आहे आणि त्याला ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे. त्यानंतरचा आपला प्रश्न आहे पहा आधुनिक वाल्मिकी अशी ख्याती मिळविणारे कवी होते. आधुनिक वाल्मिकी कोणाला म्हणतात. आधुनिक वाल्मिकी पहा बरं तुम्हाला आठवतंय का वाचलंय का येतंय का लक्षात आलंय का लक्षात. तर माझा पर्याय आहे पहा ग दी माडगुळकर. तुमचा किती जणांचा आहे काय तो तर आधुनिक वाल्मिकी ग दी माडगुळकर यांना म्हणतात. पुढचा प्रश्न आहे का कवी व त्यांचा कविता संग्रह यांची अयोग्य जोडी कोणती. हा प्रश्न 2019 परीक्षेला विचारला होता. तर बा भ बोरकर यांचा दूधसागर हा कविता संग्रह आहे. पद्मा गोळे यांचा सुद्धा स्वप्नजा हा कविता संग्रह आहे. त्यानंतर ग ल ठोकळ यांचा मीठ भाकर हा कविता संग्रह आहे. मग राहिला पर्याय इंदिरा संत यांचा गुणगान हा इंदिरा संत यांचा काव्य संग्रह नसून हुंकार हा काव्य संग्रह राम धारी शिर दिनकर यांचा आहे. म्हणून आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक चार इंदिरा संत हुंकार ही चुकीची जोडी किंवा अयोग्य जोडी आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा गोविंदाग्रज हे टोपण नाव कोणाचे. आता पहा बी वास निवाडकर प्र के अत्रे तिसरा पर्याय आहे राग गडकरी आणि चौथा पर्याय आहे तू के दामले. पहा बर काही आठवतंय का गोविंदा नावाने म्हटल्यावर ग ग गोविंदा मग कुठं आलंय ग ग. तर पहा इथं राम गणेश गडकरी ग गणेशचा आणि ग गडकरीचा याच्यामध्ये राग गडकरी हा आपला पर्याय आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे पहा डॉक्टर नरेंद्र दामोदर जाधव यांचे आत्मकथन कोणते. प्रश्न पुन्हा एकदा वाचायचा डॉक्टर नरेंद्र दामोदर जाधव यांचे आत्मकथन कोणते. हा प्रश्न 2020 परीक्षेला आलेला होता. आता खरी पर्याय आहेत पहा पहिला पर्याय आहे आमचा बाप आम्ही. दुसरा पर्याय आहे गरमीचे पाणी. तिसरा पर्याय आहे इडली ऑर्किड आणि मी आणि चौथा पर्याय आहे रान पालखी. तर डॉक्टर नरेंद्र दामोदर जाधव
की जे पुणे विद्यापीठाचे कुलगुरु होते मग त्यांचा कोणतं आत्मकथन आहे मी जर लक्ष दिला असेल तर तुमच्या लक्षात येईल येते का लक्षात पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर आहे आमचा बाप आम्ही हे नरेंद्र दामोदर जाधव यांचं आत्मकथन आहे पुढचा प्रश्न आहे बा मराठी नवकाव्याचे प्रणेते कोणास म्हटले जाते हा सुद्धा 2020 ला विचारलेला प्रश्न आहे तर मराठी नवकाव्याचे प्रणेते याच्यामध्ये वासू वर्डेकर यांना मराठी नवकाव्याचे प्रणेते म्हटलं जातं पर्याय आणि वाचायच्या पण आर आर देशपांडे दुसरा पर्याय आहे वासू वर्डेकर तिसरा पर्याय आहे व्ही वा शिरवाडकर आणि चौथा पर्याय आहे पद्मा गोळे जर आपण हे साहित्यिक आणि त्यांचे पुस्तक आणि टोपटाव हा भाग जर मनापासून लक्षपूर्वक वाचला असेल तर आपल्याला लगेच लक्षात येईल की मराठी नवकाव्याचे प्रणेते वासू वर्डेकरांना म्हणतात म्हणून आपला योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन वासू वर्डेकर त्यानंतरचा प्रश्न आहे पहा मुद्दे आणि मुद्दे हे पुस्तक कोणी लिहिले हा प्रश्न 2021 च्या परीक्षेला विचारलेला होता परत एकदा प्रश्न वाचू मुद्दे आणि मुद्दे हे पुस्तक कोणी लिहिले तर या पुस्तकाचे लेखक पर्याय क्रमांक आहे पु ल देश पर्याय क्रमांक एक पु ल देशपांडे दुसरा पर्याय आहे गाधा धर्मलिंगकर पर्याय आहे अनंत कारेकर आणि चौथा पर्याय आहे प्रणेते अत्रे तर आपल्या सहज लक्षात येईल की मुद्दे आणि मुद्दे नावाचाच विनोद दिसतोय मुद्दे आणि मुद्दे वाशी विनोदी लेखन कोण करतं कोण आहे याच्यात विनोदी लेखक तर यातले विनोदी लेखक आहे प्रणेते अत्रे म्हणून आपला पर्याय क्रमांक चार प्रणेते अत्रे हे योग्य उत्तर आहे त्यानंतरचा आपला प्रश्न आहे पहा तुरुंगात असताना सावरकरांनी कोणते महाकाव्य लिहिले तुरुंगात असताना विदा सावरकरांनी कोणते महाकाव्य लिहिले तर पहा पर्याय क्रमांक एक आहे रामगीता पर्याय क्रमांक दोन आहे रामचरित मानस पर्याय क्रमांक तीन आहे गोमंत आणि पर्याय क्रमांक चार आहे अखंड तर याच्यामध्ये पहा आपण याच्या आधीच पाहिलेले सावरकरांचे पुस्तक काळे पाणी माझी जन्मठेप गोमंत हे जर लक्षात ठेवलं असेल तर लगेच तुम्हाला म्हणजे लक्षात येईल की त्याचा पर्याय क्रमांक तीन बरोबर उत्तर आहे त्यानंतरचा प्रश्न आहे का साहित्यिक व त्यांची टोपण नावे यानुसार कोणती जोडी चुकीची आहे साहित्यिक आणि त्यांचं टोपण नाव दिलेले का पहिला पर्याय आहे विनायक नारायण वामन टिळक दुसरा पर्याय आहे दिवाकर शंकर काशीनाथ गर्वे तिसरा पर्याय आहे लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख आणि चौथा पर्याय आहे ग्रेस माणिक शंकर गोडघाटे आता याच्यामध्ये कोणती जोडी चुकीची असेल पावर ट्रिक्स किती जणांच्या लक्षात राहिल्या इथं पा लोकहितवादी हित हरी हित आणि हरी हे एक बरोबर आहे त्यानंतर ग्रेस आणि गोड ग्रेप्स ते पण बरोबर आहे राहिले दोन पर्याय त्याच्यामध्ये विनायक यांच्यासाठी नारायण मामण टिळक आणि दिवाकर यांचं नाव शंकर काशीनाथ गर्गे तर दिवाकर यांचं खरं नाव शंकर काशीनाथ गर्गे आहे आणि विनायक यांच्या नावाची सुरुवात विनायकनेच होते नारायणने होत नाही म्हणून आपला पर्याय आहे विनायक पर्याय क्रमांक एक विनायक हे नारायण वामन टिळक यांचं टोपण नाव नाही त्यानंतर पुढचा प्रश्न आहे का प्रेमाचा रेणू हा विज्ञान कथा संग्रह कोणाचा आहे जो आता 2024 च्या परीक्षेला विचारला होता उत्तरामध्ये पर्याय क्रमांक आहे एक डॉक्टर खानपुजे दुसरा पर्याय आहे अशोक कोतवाल तिसरा पर्याय आहे अशोक मानकर आणि चौथा पर्याय आहे डॉक्टर संजय ढोले तर प्रेमाचा रेणू हा विज्ञान विषयाचा संग्रह आहे बा विज्ञान कथा त्याच्यामध्ये दिलेल्या आहेत आणि त्याचे लेखक आहे डॉक्टर संजय ढोले आपला पर्याय आहे पर्याय क्रमांक चार चौथा पर्याय डॉक्टर संजय ढोले
त्यानंतरचा प्रश्न आहे का, जागल्या हे टोपणनाव कोणाचे आहे? हा प्रश्न 2024 ला विचारलेला आहे. तर याचा पर्याय आहे, पहिला जयवंत दळवे, साय दगडू मारुती पवार, तिसरा आहे लक्ष्मीकांत तांबोळी, आणि चौथा पर्याय आहे संजीवनी मराठे. तर जागल्या हे टोपणनाव कोणाचं? दया पवार यांचं. दया पवार म्हणजेच दगडू मारुती पवार. पर्याय क्रमांक 2. त्यानंतरचा प्रश्न आहे का आपला, पडगौली हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे आहे? पर्याय पाहिल्यानंतर वि स खांडेकरांचं गाजलेलं पुस्तक कोणतं सांगितलं होतं? आठवते का पा बर, ते आहे ययाती. प्र के आत्र्यांचं तर पडगौली नाहीचे. नंतर गोणी दांडेकर आणि य ग जोशी राहिले, तर य ग जोशी यांचं गाजलेलं पुस्तक आहे वहिनींच्या बांगड्या. आणि मग पर्याय राहिला एक गोणी दांडेकर, तर गोणी दांडेकर यांचं गाजलेलं पुस्तक आहे पडगौली. पर्याय क्रमांक 2 हे याच योग्य उत्तर. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे का, विनोबा भावे यांची लेखाकृती पुढील पैकी कोणती? पहिला पर्याय आहे गीतायन, दुसरा पर्याय आहे ग्रामगीता, तिसरा पर्याय आहे गीता रहस्य, आणि चौथा पर्याय आहे गीत रामायण. तर आता सगळेच गणे सुरू होणार आहेत, पण आपले हे लक्षात येईल की गीता रहस्य लोकमान्य टिळकांनी मंडळाच्या तुरुंगात लिहिलेला ग्रंथ आहे, म्हणजे तो पर्याय एक गेला. नंतर ग्रामगीता या संत तुकडोजी महाराजांचे आहे, म्हणजे तो पर्याय गेला. गीत रामायण गदिमाने लिहिलेलं आहे की रामायणाची पूर्ण कथा त्यांनी गीतातून सादर केलेली आहे. मराठीला पर्याय कोणता? गीता ही. आणि यांच्याने आपण लेखक आणि पुस्तके याच्यामध्ये आचार्य विनोबा भावे यांचे गीताही हे पुस्तक पाहिलेलं होतं, म्हणून आपला पर्याय आणि पर्याय क्रमांक 1 गीताई. हा तर पुढचा प्रश्न आहे का आपला, जगातील सर्वाधिक किमतीचे नाणे कोणी काढले होते? तर हे सगळे मुघल बादशाह आहेत का, जहांगीर बादशाह, औरंगजेब बादशाह, अकबर आणि हुमायून, या सर्वांमध्ये जास्त किमतीचं नाणं हे जहांगीर बादशाह यांनी काढलेलं होतं. आपला पर्याय क्रमांक आहे 1. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 जहांगीर बादशाह. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे, गोमंतक हे महाकाव्य कोणी लिहिले? त्याचे पर्याय आहेत पहा, महात्मा फुले, लोकमान्य टिळक, स्वातंत्र्यवीर सावरकर, आणि चौथा पर्याय आहे नेताजी सुभाषचंद्र बोस. तर गोमंतक हे काव्य स्वातंत्र्यवीर सावरकर यांचं गाजलेलं महाकाव्य आहे, म्हणून आपला पर्याय क्रमांक आहे स्वातंत्र्यवीर सावरकर. पुढचा प्रश्न आहे पा, श्यामची आई हा चित्रपट कोणी काढला? आता पा पर्याय आहे अण्णाभाऊ साठे, साने गुरुजी, आचार्य प्र के अत्रे आणि बाशु मर्डेकर. आता हा प्रश्न तुम्हाला गोंधळात टाकणार आहे. का गोंधळात टाकणार आहे? तर आपण खूप वेळा पाठ केलेला असेल, आपल्या लक्षात असतं की श्यामची आई हे साने गुरुजीचं पुस्तक आहे. आपण लगेच तिथे तो पर्याय क्लिक करतो, पण तो पर्याय तिथे नाहीये. कारण इथे लक्षात घ्या, हा चित्रपट एक आणि श्यामच्याई जे पुस्तकाचे लेखक साने गुरुजी आहेत, आणि इथं या श्यामच्याई पुस्तकावर चित्रपट बनवलेला आहे, आणि तो चित्रपट आचार्य प्र के अत्रे यांनी बनवलेला आहे. या प्रश्नाचा पर्याय उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, श्यामच्याई हा चित्रपट आचार्य प्र के अत्रे यांनी बनवलेला आहे. आता तो मी नव्हे हे लोकप्रिय नाटक कुणी लिहिलं? पहिला पर्याय आहे विजय तेंडुलकर, दुसरा पर्याय आहे आचार्य अत्रे, तिसरा पर्याय आहे पु ल देशपांडे, आणि चौथा पर्याय आहे विठ्ठल वाघ. तर तो मी नव्हेच हे गाजलेलं नाटक आचार्य अत्रे यांचं हे. त्यानंतर यामा ही साहित्य कृती कोणाची? यामा ही गाजलेली कादंबरी. याचा पहिला पर्याय आहे
यामानी साहित्य कृती कोणाची, त्याचा पहिला पर्याय आहे महादेवी वर्मा, नंतर दुसरा पर्याय आहे पहा वी स खांडेकर, तिसरा पर्याय आहे वी वा शिरवाडकर आणि चौथा पर्याय आहे वी दा करंदीकर. तर यामानी साहित्य कृती महादेवी वर्मा यांची गाजलेली कादंबरी आहे म्हणून आपला पर्याय क्रमांक आहे एक महादेवी वर्मा. कृष्णाकाठ हे आत्मचरित्र कोणाचे आहे? कृष्णाकाठ हे आत्मचरित्र यशवंतराव बळवंतराव चव्हाण एक पर्याय, दुसरा पर्याय वी स खांडेकर, तिसरा पर्याय आहे अण्णाभाऊ साठे आणि चौथा पर्याय आहे गाधराव व बा गोदे. तर कृष्णाकाठ याच्या आधी झाले का आपलं महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री असणारे यशवंतराव बळवंतराव चव्हाण यांचं आत्मचरित्र आहे म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक. त्यानंतरचा प्रश्न आहे आमची माती आमचे आकाश हे प्रवास वर्णन कोणी लिहिले? तर पर्याय आहे वसंत बापट, दुसरा पर्याय आहे सुलभा ब्रह्मनाळकर, तिसरा पर्याय आहे नाग व देशपांडे आणि चौथा पर्याय आहे अनंत काणेकर. तर हे प्रवास वर्णन आमची माती आमचे आकाश हे प्रवास वर्णन अनंत काणेकर यांनी लिहिलेलं आहे. आता पहा बघू असो तो सुंदर संबंध की महाप्रिय हा महाराष्ट्र देश हा हे गीत कुणी लिहिले? कुणी लिहिले असेल नारायण दत्ते, साने गुरुजी, श्री कृ कोल्हटकर, कुसुमाग्रज. जर तुम्ही वाचलेलं असेल तर तुमच्या लगेच लक्षात येईल या गीताचे गीतकार आहे श्री कृ कोल्हटकर. त्यानंतर आहे बघा त्यानंतरचा प्रश्न आहे पहा गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक कोण? तर गुलामगिरी या ग्रंथाचे पहिला पर्याय आहे पहिला पर्याय आहे गोपाळ कृष्ण गोखले, दुसरा पर्याय आहे लोकमान्य टिळक, तिसरा पर्याय आहे महात्मा गांधी आणि चौथा पर्याय आहे महात्मा फुले. तर आपल्या लक्षात येतील की गुलामगिरी, अस्पृश्यांची कैफियत, नंतर ब्राह्मणांचे कस, शेतकऱ्याचा आसूड हे पुस्तक महात्मा ज्योतिबा फुलेने लिहिलेली आहे म्हणून गुलामगिरी या ग्रंथाचे लेखक म्हणजे आपला पर्याय क्रमांक चार महात्मा फुले हा आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बा अयोग्य जोडी ओळखा. तर त्यामध्ये पहिला पर्याय आहे बालकवी त्र्यंबक बापूजी थोबळे, दुसरा पर्याय आहे केशव कुमार कृष्णाजी केशव दामले, तिसरा पर्याय आहे विनायक विनायक जनार्दन करंदीकर आणि चौथा पर्याय आहे राणी नानू महानव. तर या ठिकाणी पहा बरं कोणतं उत्तर बरोबर असेल असं वाटतंय. मी जर वाचलं असेल ना लक्षात ठेवलं असेल तर केशव कुमार केशव सूत हे नाव झालेले आहेत आपले. केशव कुमार हे नाव प्रल्हाद केशव आत्रे यांचं आहे. आपल्याला पर्यायामध्ये काय दिलं कृष्णाजी केशव दामले यांचं नाव आहे केशव सूत म्हणून हा दोन नंबरचा पर्याय त्या ठिकाणी चुकीचा आहे. तर पहा मुलांना असे खूप प्रश्न आपल्याकडे आहेत ज्याचा तुम्ही सराव करू शकता लक्षात ठेवू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्ही हे मराठी विषयातील साहित्यिक यांचे आणि त्यांची टोपण नाव यांची यादी बनवा. आठवीच्या मराठीच्या पुस्तकातील लेखक कवी कवयित्री यांची यादी बनवा, त्यांचे टोपण नाव पहा काय आहे आणि त्यांनी घेतलेला हा पाठ कोणत्या कथा कथा संग्रहातून किंवा कविता संग्रहातून घेतलेला आहे ते पहा आणि त्या कथा संग्रहाला कोणतं पारितोषिक मिळालेलं आहे ह्याची एक यादी बनवा, त्याचा अभ्यास करा. त्यामुळं तुम्हाला हा अवघड वाटणारा घटक एकदम सोपा वाटेल कारण प्रयत्नांती परमेश्वर, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. तुम्ही जर प्रयत्न केला तर हे अजिबात अवघड वाटणार नाही आणि हे चार गुण तुम्हाला हमखास मिळतील. तुम्हाला तुमच्या शिष्यवृत्तीच्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा, धन्यवाद.
आज मिशन आरंभ ऑनलाइन तासिक आहे 8वी शिष्यवृत्ती मार्गदर्शन पंचसमिती कर्जत शिक्षण विभाग पंचसमिती कर्जत यांच्या मार्फत आजची तासिका जिल्हा परिषद प्राथमिक शाळा देशमुख वाडीच्या मुख्याध्यापक आहेत संजीवनताई हराळ मॅडम त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलेलं आहे. सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय लक्षपूर्वक व्यवस्थित ते ऐकलं असेल, तुम्ही टिपण काढलेलं असेल आणि तुमच्या अतिरिक्त सरावासाठी आपण जी आज मॅडमने तासिका घेतली होती जी PDF होती ती तुमच्या ऑनलाईन ग्रुपवर पाठवली जाईल. त्याचा सर्वांनी जास्तीत जास्त सराव करायचा आहे, सोडवायचा आहे. आपल्या विषय शिक्षकांकडून काही शंका असतील तर त्या विचारायच्या आहेत. त्याचबरोबर उद्याचाही तास आपला नियमितपणे, उद्या जरी सुट्टी असली तरी सुद्धा उद्याचा तास होणार आहे. उद्या गणित या विषयाच्या संदर्भात पंडित सर आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत. आज जरा थोडासा तासिका सुरू होताना नेटचा प्रॉब्लेम असल्यामुळं थोडी उशिरा तासिका सुरू झाली, त्याबद्दल खेद व्यक्त करतो आणि उद्याच्या तासिकेला सर्वांनी उपस्थित राहावे. सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय लक्षपूर्वक ऐकलं, तासिका जॉईन केली त्याबद्दल सर्वांचं आभार. त्याचबरोबर आमच्या पंचसमितीच्या विस्तार अधिकारी मिशन आरंभच्या प्रमुख विस्तार अधिकारी गायकवाड मॅडम उपस्थित राहिल्या, त्यांचंही आभार. पुन्हा सर्वांना धन्यवाद देतो आणि आजची ही तासिका संपली असं जाहीर करतो. धन्यवाद पुन्हा.